जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे। अशातच शुक्रवारी रात्री घाटांची पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरट्यांची टोळी थेट उत्तर प्रदेशातून येत असल्याचे सिद्ध झाले। दरम्यान पोलिसांना चार पैकी दोघांना रंगे हात पकडण्यात यश आले। उत्तर प्रदेशातील चोरटे जिल्ह्यात विविध भागात धुमाकूळ घालीत आहे, त्यामुळे स्थानिक पोलिसांना आतापर्यंत चोरीच्या गुन्ह्यांचा सुगावा लागलेला नाही। घाटांची पोलिसांची रात्रग्रस्त शिस्तीत आहे। ठाणेदार मनीष दिवटे यांच्या नियोजनामुळेच चोरी केल्यानंतर काही तासातच चार आरोपींपैकी दोन जण हाती लागले। यात शेबू शेख कालिया शेख राहणार किशनपूर मिठा तालुका महाशील जिल्हा बहराईच, आझाद खान मुनेर खान राहणार भारी तालुका भिंगा जिल्हा बहराईच उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे। त्यांचे इतर दोन साथीदार पसार झाले। या आरोपींजवळून चोरलेली रोख रक्कम व काही चिल्लर नाणे जप्त केलेत। त्यांनी घाटंजित केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपींकडून पांढरकवडा उपविभागातील बहुतांश चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। याशिवाय इतरही तालुक्यांमध्ये शहरात याच पद्धतीने आरोपींनी गुन्हे केले आहे, त्या बाजूनेही पोलीस तपास करीत आहे। रात्री अंदाजे 2:30 ते 3 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घाटंजी शहरातील गजानन सुपर शॉपी आणि जलाराम प्रोविजन्स ही दोन किराणा मालाची दुकाने फोडलेली आहे। त्यानंतर दुकान फोडल्यानंतर चोरटे पळून जात असताना रात्रगस्तावरील पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या शिकापणे त्यांना पकडले आहे आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि इकडे आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला। तर सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणखी काही आरोपी त्याचा इन्वॉल्व आहे का, त्याचा आमचा तपास सुरू आहे।